शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या घोटाळ्याचे स्मारक दसऱ्याला जमीनदोस्त होईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. दापोली इथं ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचे पालकमंत्री अनिल परब कोविड काळात मुरुड इथं रिसॉर्ट बांधत होते असा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला आहे. पाहुयात किरीट सोमय्या काय म्हणालेत. उद्धव ठाकरे सरकारचा भ्रष्टाचाराचं स्मारक म्हणजेच अनिल परबचा ट्विन रिसोर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जो कन्सल्टंट नेमायचा होता तो 2 दिवसात कन्सल्टंट नेमला जाणार. आठवड्याभरात तो आपला प्लान तयार करून देणार. नवरात्री दरम्यान पुन्हा एकदा निविदा काढली जाणार की आता म्हणजे डिमोलिशन कॉन्ट्रॅक्टर. मला असं वाटतं की दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन आतुरी शक्तीवर विजय प्राप्त करण्यासाठी रिसॉर्ट तोडण्याचं काम सुरू होणार. स्वाभाविक आहे, महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला कोविड काळात अनिल परब मंत्री उद्धव ठाकरे यांचे राईट हँड ही काळी कामं करत होती हे मी 12.5 जनतेचा पैकी एक सामान्य नागरिक या भ्रष्टाचाराचा स्मारक तोडण्यासाठी पाठपुरावा करतोय करणार. अनिल परब मध्ये उत्तर देण्याची हिंमत कुठे आहे. किरीट सोमय्या कर्मचारी आहे का, नौकर आहे का, ईडीचा चमचा आहे का. ओ इलेक्ट्रिक बिल तुमच्या नावाने घेतलं तर विभाग साठेनी स्टेटमेंट दिलाय की मी अनिल परबला जमीन विकली होती, पुढची एन ए परमिशन फोर्जरी हे अनिल परबनी केले. विभाग साठेनी लिखित स्टेटमेंट दिलेलं आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.